अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचं आकस्मिक निधन झालंय. पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं. पुण्यातल्या भरतनाट्य मंदिर या ठिकाणी नाट्य त्रिविधा या कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. आणि संदर्भात थेट पुण्याला जातोय आपण. पुण्याहून अश्विनी पवार आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अश्विनी, एकूणच काय वातावरण, खरं तर आपण कल्पना करू शकतो की कशा पद्धतीची शोककळा त्या ठिकाणी निर्माण झाली असेल, पण सध्या काय परिस्थिती आणि किती वाजता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील? जसे की स्वाती, आता आपण बघू शकतो माझ्या मागे मी आता टिळक स्मारक मंदिराच्या आवारामध्ये आहे आणि या ठिकाणी नाट्य परिषदेची देखील शाखा आहे आणि या ठिकाणी त्यांचं पार्थिव जे आहे ते आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहे. आपण बघू शकतो नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवरांची जी गर्दी आहे ही या ठिकाणी उसळलेली आहे त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी. खरं तर अत्यंत दुःखद असं निधन झालेलं आहे त्यांचं म्हणता येईल. स्टेजवरती ज्यावेळी त्या कोसळल्या त्यावेळी कुणाला असं कळालं नाही की त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे, परंतु जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा उपचाराच्या सुरुवातीलाच त्यांचा मृत्यू झाला. अत्यंत दुर्दैवी अशी त्यांची ही एक्झिट आहे असं म्हणता येईल. रंगमंचावरती त्या कोसळल्या, मात्र त्यानंतर कुठेतरी हे जे कलाकार आहेत या कलाकारांच्या आरोग्याविषयी देखील एक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी कलाकारांची देखील खूप मोठी गर्दी जी आहे ती उसळलेली आहे. प्रसाद ओक असतील, शरद पोंक्ष असतील, हे सगळेजणांनी त्यांचं नुकतंच अंत्यदर्शन घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या मित्रपरिवारातले देखील अनेक व्यक्ती इथे येऊन त्यांचं अंत्यदर्शन घेत आहेत. काहीच वेळामध्ये त्यांचं पार्थिव जे आहे ते वैकुंठ स्मशानभूमीमध्ये नेण्यात येईल आणि 10 ते 10:30 सुमारास त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. नक्कीच, तर 10 ते 10:30 दरम्यान अश्विनी एकबोटे यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येईल. धन्यवाद अश्विनी, दिलेले आहे सविस्तर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.